पाहता क्षणी आजची इडली तुम्ही जरूर बनवसाल इतकी मस्त हलकी फुलकी पांढरी शुभ्र जाळीदार इडली फक्त पाच मिनटामध्ये बनून तयार होते तीही तांदळापासून तर पाहू शकता आतमध्ये जाळी किती छान आलेली आहे आणि एकदम स्पंजी अशी इडली तयार झालेली आहे आणि तेवढी झटपट चटणीसुद्धा बनलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये मेजरमेंटसाठी कप किंवा वाटी घ्या तर एक कप मी तांदळाचं पीठ आणि अर्धा कप रवा घातलेला आहे आता त्यामध्ये एक खोट मी दही घातलेला आहे जर तुमच्या घरात दही जास्त असेल तर एक वाटीभर दही घाला एक चमचा साखर आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता पाव चम्मच यामध्ये लिंबूसत्व घालायचं आहे दही एक घोटच होतं म्हणून मी लिंबूसत्व घातलेलं आहे जर एक वाटी दही घातलं तर लिंबूसत्व घालण्याची आवश्यकता नाही आता त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं बॅटरही भिजून घ्यायचं आहे हे पा थोडंसं एखादा घोट हे पाणी जास्त घालायचं घालायचं रवाही पाणी पिते आणि तांदळाचं पीठही पाणी पिते तर खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने बॅटर भिजून हे तयार झालेलं आहे आता चटणी होईपर्यंत झाकण ठेवून हे मोरू द्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे तेलामध्ये मुठभर शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहे आता भाजणं झाल्यानंतर सगळ्या शेवटी ताळवं घालायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस पिळायचा आणि एक इंच आलं घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत हे एकदम बारीक असं काढून घ्यायचं आहे आता त्यावर तेलाचा तडका द्यायचा आहे तेलामध्ये जिरं कडीपत्ता लाल मिरची कडकडल्यानंतर हा तडका या चटणीवर टाकायचा खूप सोपी आणि झटपट चटणी ही तयार झालेली आहे तोपर्यंत पीठही मुरलेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खायचा सोडा आणि त्यावर एक चमचा पाणी घातलेला आहे आता सोडा टाकल्यानंतर छान मिक्स करायचा आहे आता त्यावर छान असे पुडबुडे येतील मस्त अशी जाळी येईल आणि हलकं असं बॅटर तयार होईल सोडा टाकल्याबरोबर आता हे करत असताना मी गॅसवर कढईत पाणी सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता इडली पात्राला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे आता कढईत इडली पात्र ठेवायचं आणि फुल गॅसवर झाकण ठेवून पाच मिनटापर्यंत हे होऊ द्यायचं आहे पाच मिनिटामध्येच इडल्या हे तयार होते का हे पा एकदम पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा इडल्या फुलून हे तयार झालेल्या आहेत तर थंड झाल्यानंतर इडली ही इडली पात्रातून काढून घ्यायची तर अलगत अशी इडलीत निघते आणि खूप झटपट सोप्या आणि परफेक्ट मेजरमेंटसहित मी आजची इडली तुम्हाला दाखवलेली आहे तर सर्व इडल्या काढून झालेल्या आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्यासोबत ही चटणी आता ही पहा किती हलकी आणि जाळीदार इडली ही झालेली आहे एकदम स्पंजवाणी इडली ही तयार झालेली आहे आणि त्यासोबत ही चटणी खूप झटपट आणि पाच मिनटामध्ये जर इडली भेटत असेल तर का हर काय हरकत आहे ही तांदळाची इडली बनवण्यासाठी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट्स करून जरूर सांगा आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब